कमाल अभिनय, उत्तम कॉमेडी सेन्स आणि हजरजबाबी व्यक्तिमत्व म्हणून अभिनेत्री सुप्रिया पाठारेंनी स्वतःची एक वेगळी ओळख कमावली आहे. त्यांची गंभीर असो, विनोदी असो वा ग्रे शेडची भूमिका, आजवर त्यांच्या प्रत्येक भूमिकेने प्रेक्षकांना आपलंसं केलंय. पण सध्या सगळीकडे त्यांचा एक किस्सा खूप व्हायरल होतोय. काही महिन्यांपूर्वी त्यांनी महिला सुरक्षेबाबत आयोजित केलेल्या एका परिसंवादाला हजेरी लावली होती आणि यावेळी त्यांनी त्यांना सुरुवातीच्या काळात आलेला अनुभव सगळ्यांसोबत शेअर केला. इंडस्ट्रीत नवीन असताना त्यांच्यासोबत घडलेला भयानक अनुभव त्यांनी सगळ्यांना सांगितला. त्या म्हणाल्या, 1995 मध्ये एक निर्माता मला राजस्थानला शूटिंगच्या निमित्ताने घेऊन गेला आणि तिथे 3 महिने मला डांबून ठेवण्यात आलं. बंदुकीचा धाक दाखवून माझ्याकडून जबरदस्तीने शूट करून घेण्यात येत होतं. मी शूटिंगसाठी एकटी गेले होते. मला माझ्या कुटुंबाशी बोलण्याची परवानगी होती पण मराठीत बोलण्याची परवानगी नव्हती. पण शेवटी मी कसं तरी सिक्रेट भाषेचा वापर करत मी संकटात असल्याची गोष्ट घरच्यांना आणि माझ्या बहिणीला सांगितली. माझ्या घरच्यांनी त्यावेळी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची भेट घेत त्यांच्या कानावर ही गोष्ट टाकली. माझ्या घरच्यांनी केलेल्या तक्रारीवरून राजस्थान पोलिसांनी माझा तपास चालू केला. एक दिवस सेटवर राजस्थान पोलिसातील शिपाई माझा शोध घेत सेटवर आले आणि त्यांनी माझी सुटका केली. 20 तासांचा प्रवास करून मी सुरतला पोहोचले. काही काळाने मला या प्रकरणात बाळासाहेबांनी स्वतः लक्ष घातल्याचं समजलं. त्यांची मी आयुष्यभर ऋणी राहीन. सुप्रिया यांनी शेअर केलेला हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आहे. सध्या त्या स्टार प्रवाहावरील ठिपक्यांची रांगोळी या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येतात आणि त्यांची ही भूमिकाही सगळ्यांनाच खूप आवडते. सुप्रिया यांनी शेअर केलेला हा अनुभव तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्समध्ये नक्की सांगा. मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबर्स.